1962 निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे 10 मतदारसंघ होते. त्यात नागपूर, नागपूर 1, नागपूर 2, नागपूर 3 असे मतदारसंघ होते. 1967 निवडणुकीपासून या विधानसभा क्षेत्रांची नावे बदलून नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, नागपूर मध्य अशी करण्यात आली. 1978 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या 11 झाली. ती 2004 पर्यंत कायम होती. 2004 नंतर झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कळमेश्वर हा मतदारसंघ रद्द होऊन हिंगणा आणि नागपूर दक्षिण पश्चिम हे 2 मतदारसंघ नव्याने निर्माण झाले. सध्या जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. 1962 मध्ये काटोलमधून शंकरराव गेडाम, सावनेर मतदारसंघातून नरेंद्र महिपती तिडके, उमरेड मतदारसंघातून दामू सदाशिव तारनेकर, कामठी मतदारसंघातून अनंतराम चौधरी, रामटेक मतदारसंघातून मोहम्मद अब्दुल्ला खान, कळमेश्वर मतदारसंघातून शेषराव वानखेडे, नागपूर मतदारसंघातून सुशीलाबाई बलराज, नागपूर 1 मतदारसंघातून विनायक सकाराम दांडेकर, नागपूर 2 मतदारसंघातून धोंडबाजी दशरथ हेडाऊ, नागपूर 3 मतदारसंघातून डी पी मेश्राम. 1967 मध्ये काटोलमधून जे एस चांडक, सावनेर मतदारसंघातून नरेंद्र महिपती तिडके, उमरेड मतदारसंघातून एस बी देवताले, कामठी मतदारसंघातून सुलेमान खान पठाण, रामटेक मतदारसंघातून गुंडेराव महाजन, कळमेश्वर मतदारसंघातून शेषराव वानखेडे, नागपूर पूर्व मतदारसंघातून यादवराव देवगडे, नागपूर पश्चिम मतदारसंघातून सुशीलाबाई बलराज, नागपूर उत्तर मतदारसंघातून पी आर वासनिक, नागपूर मध्य मतदारसंघातून मदन गोपाल अग्रवाल. 1972 मध्ये काटोलमधून शंकरराव गेडाम, सावनेर मतदारसंघातून नरेंद्र महिपती तिडके, उमरेड मतदारसंघातून ए एल वाघमारे, कामठी मतदारसंघातून सुलेमान खान पठाण, रामटेक मतदारसंघातून गुंडेराव महाजन, कळमेश्वर मतदारसंघातून शेषराव वानखेडे, नागपूर पूर्व मतदारसंघातून नरेंद्र देवघरे, नागपूर पश्चिम मतदारसंघातून सुशीलाबाई बलराज, नागपूर उत्तर मतदारसंघातून दौलतराव हंसाजी गणवीर, नागपूर मध्य मतदारसंघातून नवलचंद टोक्सिया. 1978 मध्ये काटोलमधून मुकुंदराव गोविंदराव मानकर, सावनेरमधून रामजी चिमन नाईक, उमरेड मतदारसंघातून पुरुषोत्तम डकाते, कामठी मतदारसंघातून तेजसिंगराव राजे भोसले, रामटेक मतदारसंघातून गुंडेराव महाजन, कळमेश्वरमधून भगवंतराव माणिकराव गायकवाड, नागपूर पूर्व मतदारसंघातून बनवारीलाल पुरोहित, नागपूर पश्चिम मतदारसंघातून भाऊसाहेब मुळक, नागपूर उत्तर मतदारसंघातून सूर्यकांत जागोबाजी डोंगरे, नागपूर मध्य मतदारसंघातून भाऊसाहेब सीताराम सुर्वे, नागपूर दक्षिण मतदारसंघातून गोविंदराव वंजारी. 1980 मध्ये काटोलमधून श्रीकांत रामचंद्र जिचकर, सावनेरमधून रामजी चिमन नाईक, उमरेड मतदारसंघातून भाऊसाहेब मुळक, कामठी मतदारसंघातून सुरेशबाबू देवतळे, रामटेक मतदारसंघातून मधुकर किंमतवार, कळमेश्वरमधून भगवंतराव माणिकराव गायकवाड, नागपूर पूर्व मतदारसंघातून सतीश चतुर्वेदी, नागपूर पश्चिम मतदारसंघातून गेव आवारी,
नागपूर मध्य मधून सूर्यकांत जागोबाजी डोंगरे, नागपूर मध्य मधून मोहम्मद याकूब खान मोहम्मद सरदार, नागपूर दक्षिण मधून बनवारीलाल पुरोहित, 1985 मध्ये काटोल मधून सुनील शामरावजी शिंदे, सावनेर मधून रणजित अरविंद भाऊ देशमुख, उमरेड मधून श्रावण गोविंदराव पराते, कामठी मधून यादवराव कृष्णराव भोयर, रामटेक मतदारसंघातून पांडुरंग हजारे, कळमेश्वर मधून भगवंतराव माणिकराव गायकवाड, नागपूर पूर्व मधून अविनाश पांडे, नागपूर पश्चिम मधून गेव आवारी, नागपूर उत्तर मधून दमयंतीबाई देशभ्रतार, नागपूर मध्य मधून शौकत कुरेशी, नागपूर दक्षिण मधून अशोक शंकर धवड, 1990 मध्ये काटोल मधून सुनील शामरावजी शिंदे, सावनेर मतदारसंघातून रणजित अरविंद भाऊ देशमुख, उमरेड मतदारसंघातून श्रावण गोविंदराव पराते, कामठी मधून यादवराव कृष्णराव भोयर, रामटेक मतदारसंघातून पांडुरंग हजारे, कळमेश्वर मधून छत्रपाल उर्फ बाबासाहेब केदार, नागपूर पूर्व मधून सतीश चतुर्वेदी, नागपूर पश्चिम मधून विनोद गुडदे पाटील, नागपूर उत्तर मधून उपेंद्र मंगलदास सेंडे, नागपूर मध्य मधून यशवंत बाजीराव, नागपूर दक्षिण मतदारसंघातून अशोक शंकर धवड, 1995 मध्ये काटोल मधून अनिल देशमुख, सावनेर मधून सुनील केदार, उमरेड मतदारसंघातून श्रावण गोविंदराव पराते, कामठी मतदारसंघातून देवराव रडके, रामटेक मधून अशोक कुमार यशवंत गुजर, कळमेश्वर मधून रमेश चंद्र गोपीकिशन बंग, नागपूर पूर्व मधून सतीश चतुर्वेदी, नागपूर पश्चिम मधून विनोद गुडधे पाटील, नागपूर उत्तर मतदारसंघातून भोला बढेल, नागपूर मध्य मधून अनीस अहमद, नागपूर दक्षिण मतदारसंघातून अशोक वाडी भस्मे, 1999 मध्ये काटोल मधून अनिल देशमुख, सावनेर मतदारसंघातून देवराव आसोले, उमरेड मतदारसंघातून वसंतराव इटकेलवार, कामठी मतदारसंघातून सुलेखा नारायण कुंभारे, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल, कळमेश्वर मधून रमेश चंद्र गोपीकिशन बंग, नागपूर पूर्व मधून सतीश चतुर्वेदी, नागपूर पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, नागपूर उत्तर मधून नितीन राऊत, नागपूर मध्य मतदारसंघातून अनीस अहमद, नागपूर दक्षिण मतदारसंघातून मोहन मते, 2004 मध्ये काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, सावनेर मतदारसंघातून सुनील केदार, उमरेड मतदारसंघातून राजेंद्र मुळक, कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल, कळमेश्वर मधून रमेशचंद्र गोपीकिशन बंग, नागपूर पूर्व मतदारसंघातून सतीश चतुर्वेदी, नागपूर पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, नागपूर उत्तर मतदारसंघातून नितीन राऊत, नागपूर मध्य मतदारसंघातून अनीस अहमद, नागपूर दक्षिण मतदारसंघातून गोविंदराव वंजारी, 2009 मध्ये काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, सावनेर मतदारसंघातून सुनील केदार,
उमरेड मतदारसंघातून सुधीर लक्ष्मण पारवे, कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल, हिंगणा मतदारसंघातून विजयभाऊ घोडमारे, नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्व मतदारसंघातून कृष्णा खोपडे, नागपूर पश्चिम मधून सुधाकर श्यामराव देशमुख, नागपूर उत्तर मतदारसंघातून नितीन राऊत, नागपूर मध्य मतदारसंघातून विकास कुंभारे, नागपूर दक्षिण मतदारसंघातून दीनानाथ पडोळे, 2014 मध्ये काटोल मतदारसंघातून आशिष देशमुख, सावनेर मतदारसंघातून सुनील केदार, उमरेड मतदारसंघातून सुधीर लक्ष्मण पारवे, कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक मतदारसंघातून डी मल्लिकार्जुन रेड्डी, हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे, नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्व मतदारसंघातून कृष्णा खोपडे, नागपूर पश्चिम मधून सुधाकर श्यामराव देशमुख, नागपूर उत्तर मतदारसंघातून मिलिंद माने, नागपूर मध्य मतदारसंघातून विकास कुंभारे, नागपूर दक्षिण मतदारसंघातून सुधाकर कोहळे, 2019 मध्ये काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, सावनेर मतदारसंघातून सुनील केदार, उमरेड मतदारसंघातून राजू पारवे, कामठी मतदारसंघातून टेकचंद सावरकर, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल, हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे, नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्व मतदारसंघातून कृष्णा खोपडे, नागपूर पश्चिम मतदारसंघातून विकास ठाकरे, नागपूर उत्तर मतदारसंघातून नितीन राऊत, नागपूर मध्य मतदारसंघातून विकास कुंभारे, नागपूर दक्षिण मतदारसंघातून मोहन मते।